मुलांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण आकार व त्यांच्या कडा आणि कोपरे ह्या विषयी शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये त्याची काही मनोरंजक उदाहरणे बघूया. आज बबन परत फुकटची मिठाई खाण्यासाठी अप्पूच्या दुकानावर आला आहे. बबन अप्पूला म्हणाला की तो त्याच्या बरोबर एक खेळ खेळेल. तो त्याच्याकडे असलेल्या कुठल्याही मिठाई किंवा तिखट मिठाच्या वस्तूंमध्ये किती कडा आणि किती कोपरे आहेत हे पटकन सांगू शकतो. जर त्याचे उत्तर बरोबर असेल तर अप्पू त्याला ती मिठाई फुकट खायला देईल. पण जर त्याचे उत्तर चुकले तर तो त्या मिठाईचे पैसे अप्पूला देईल. अप्पू तयार झाला. अप्पूने प्रथम बब्बनला बर्फीचा तुकडा दाखवला. बब्बन लगेच म्हणाला 12 कडा आणि 8 कोपरे. बब्बनचे उत्तर बरोबर आहे का? बर्फीचा तुकडा असा दिसतो. आपण सांगू शकता का की इथे किती कडा आणि किती कोपरे आहेत? ह्या बघा कडा, एकूण किती कडा आहेत? 12. आणि किती कोपरे आहेत? 8. बब्बनचे उत्तर एकदम बरोबर आहे. त्याने पटकन बर्फी खाऊन टाकली. आता अप्पूने बब्बनला काजू कतली दिली. बब्बन थोडा वेळ विचार करू लागला. मुलांनो, आपण बब्बन बरोबर विचार करू शकता का की काजू कतली मध्ये किती कडा आणि किती कोपरे आहेत? काजू कतली अशी दिसते. तुम्ही सांगू शकता का की ह्याच्या कडा कुठल्या आहेत? हो, ह्या कडा आहेत. एकूण ह्याला किती कडा आहेत? 12. आता आपण ह्याला किती कोपरे आहेत ते शोधू शकता का? हे आहेत ह्याचे कोपरे. एकूण किती कोपरे आहेत? 8. बब्बनने ह्याचे पण एकदम बरोबर उत्तर दिले आणि पटकन काजू कतली खाऊन टाकली. मुलांनो, अप्पूचा पुढचा प्रश्न बघण्यापूर्वी तुम्ही ह्या आकृती बघून अशा आकृत्या ओळखू शकता का ज्याला कोपरे नाहीयेत? हे एकदम बरोबर उत्तर आहे. ह्या आकृत्यांना एकही कोपरा नाही. आता अप्पूला बब्बनची युक्ती कळली. त्यांनी ह्या वेळेला बब्बनला एक पेढा दिला. बब्बनने ह्या वेळेला उत्तर बरोबर दिले असेल असा विचार करून पहिल्यांदा पेढा खाल्ला. आता बब्बन विचार करू लागला. त्याने उत्तर दिले की ह्या पेढ्याला एकही कड नाही. मुलांनो, बब्बनचे उत्तर बरोबर आहे का? पेढा असा दिसतो. आपण ह्याची वक्र कडा ओळखू शकता का? एकदम बरोबर आहे. ही पेढ्याची एक वक्र कड आहे. आणि कोपरा? हो, पेढ्याला एकही कोपरा नसतो. अप्पूने बब्बनला बरोबर उत्तर समजावले आणि त्याच्याकडून पेढ्याचे पैसे घेतले. शेवटी बब्बनला चांगली अद्दल घडली. मुलांनो, ह्या धड्यामध्ये आपण आकारांच्या कडा आणि कोपरे ह्यांची मनोरंजक उदाहरणे बघितली.